नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद निर्माण होताना दिसतोय. त्याला कारण ठरलंय साकीनाक्यातली बलात्काराची घटना. मुंबईतल्या साकीनाका इथल्या महिलेवर झालेला बलात्कार आणि निर्घृण खून यानंतर आता राज्यात महिलांच्या सुरक्षेवरून सुरू झालेलं वादंग परप्रांतीयांच्या मुद्द्यावर आलंय. त्यामुळे मुख्य विषय बाजूला राहून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा साधारण 80 ते 90 जागा लढण्याचा विचार आहे. त्या संदर्भात पक्षामध्ये अद्याप चर्चा सुरू आहे. रविवारी सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना सर्व जागांवर लढणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेनेचा हा निर्णय म्हणजे व्यापक राजकीय भूमिका असल्याचं सगळ्यांना वाटत होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी सोमवारी आलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या विरोधात रणशिंग फुंकलं गेलं. विशेषतः उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील क्राईम पॅटर्नचा साकीनाका इथल्या बलात्कार आणि निर्घृण खून प्रकरणात संबंध जोडत सामनानं परप्रांतीयांचा मुद्दा पेटवला. सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय पाहूया. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जातीय. ती सर्वस्वी चुकीची आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस इथं त्या मुलीवर बलात्कार करून मारून टाकणाऱ्यांना राजाश्रय होता आणि आरोपींना अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्या पीडित मुलीचा मृतदेह सरकारनं घाईघाईनं जाळून पुरावा नष्ट केला तर तिच्या कुटुंबापर्यंत कोणालाच पोहोचू दिलं जात नव्हतं. हाथरस प्रकरणात बलात्कार झालाच नाही हो असे योगींचे सरकार सांगत होते ते शेवटी खोटे ठरले. राज्यात कायद्याचा धाक आहेच आणि राज्याला मनही आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अशा घटना वाढल्यात त्यावर नियंत्रण ठेवणं हे कायद्याबरोबरच समाजाचंही काम आहे. साकीनाका प्रकरणाचा तपास खोलात जाऊन केला तर मुंबईत जौनपूर पॅटर्ननं किती घाण करून ठेवली आहे हे लक्षात येईल. सामनाच्या अग्रलेखातून परप्रांतीयांच्या गुन्हेगारी संदर्भातला मुद्दा उपस्थित करताच विरोधी पक्ष भाजपनं परप्रांतीयांच्या बाजूनं रान पेटवायला सुरुवात केली आणि संजय राऊतांनी उत्तर प्रदेशच्या नागरिकांची माफी मागण्याची मागणी केली. साकीनाका बलात्कार प्रकरण को जौनपुर पैटर्न करके संबोधित किया. मेरा सवाल संजय राउत जी से है कि क्या पूना के सामूहिक बलात्कार को आप पूना पैटर्न करके संबोधित करेंगे? क्या औरंगाबाद में जो महिला के साथ बलात्कार हुआ क्या वो औरंगाबाद पैटर्न है? संजय राठौड़ के दुष्कर्मों को क्या आप बीट पैटर्न कहेंगे? अपराधी बलात्कारियों का कोई जात धर्म प्रांत नहीं होता, वो सिर्फ अपराधी होता है. संजय राउत जैसे बीमार मानसिकता के लोग पुरोगामी महाराष्ट्र की प्रतिमा को कलंकित करने का काम कर रहे हैं. भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही सामनाच्या अग्रलेखावर टीका करत थेट सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्याकडे संजय राऊतांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली. सामनामधला अग्रलेख म्हणजे महिलांबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृत्तीचं एक उदाहरण आहे. अवराऊत एका महिलेवरती पाशवी बलात्कार झालाय, अमानवीय असा अत्याचार झालेला आहे आणि त्या अतिवशा वेदनेने तिचा मृत्यू झालाय ज्याची कल्पना तुम्हाला या जन्मात येणार नाही. आणि अशा दुर्दैवी घटनेवरती तुम्ही राजकारण करताय, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची तुलना करताय. नाकर्तेपणा हा तुमचा गुणधर्म आहे आणि मग आम्ही त्या ठिकाणी हल्लेखोर त्या आरोपीला पकडू आणि त्याला शिक्षा देऊ अशी भावनिक भुरळ घालायचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय. आणि तुम्ही मुंबईचे पोलीस कमिशनर कधी झाला संजय राऊतजी? तुम्ही त्या ठिकाणी घोषित करून टाकलंय की एका नराधमाला आम्ही त्या ठिकाणी पकडलंय. आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये हे एका माणसाचं काम नाही, एकापेक्षा अधिक लोक याच्यात इन्व्हॉल्व्ह असले पाहिजे. बरं, मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे अजून आणि त्याच्या आधीच तुम्ही त्या ठिकाणी घोषित करून टाकलं, कुणाला वाचवताय? काही दिवसांपूर्वी ठाणे शहरातल्या महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका उत्तर भारतीय फेरीवाल्यानं चाकूनं जीवघेणा हल्ला केला. त्यात पिंपळेंनी त्यांच्या हाताच्या दोन्ही बोटं गमावली. या हिंसक प्रकारानंतरही उत्तर भारतीयांच्या विरोधात ठाणे आणि मुंबईतून राजकीय आणि सामाजिक आक्रोश निर्माण झाला. आता त्यात साकीनाका बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणात उत्तर भारतीय आरोपीमुळे या वादात भर पडली आहे. पुढच्या वर्षी जशा उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुका आहेत तशाच राज्यातही मिनी विधानसभा म्हणवल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसह 10 महापालिकांच्या आणि
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काही राजकीय नेते राजकारण करू लागलेत. त्याचा परिणाम गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेवर मात्र होता कामा नये हीच सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत आणि प्रफुल्ल साळुंखे सुद्धा आहेत. मी सुरुवातीला प्रफुल्ल यांच्याकडे जातो. प्रफुल्ल, बलात्कारी जो गुन्हेगार असेल त्याला जात, धर्म, पंथ, त्याचा प्रदेश हे काही नसतं असं म्हणतात, पण राजकारण्यांना मात्र ते बरोबर कळतं की कधी कुठला मुद्दा कधी उपस्थित करायचा. आत्ता त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झालाय का? विलास, आपण जर पाहिलं तर खरोखर राजकीय रंग जो आहे तो दिला जातो, याला कारण देखील तसं आहे. कारण मुंबईसह ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर ज्या दोन घटना ज्या दोन घटनांनी मुंबई असेल आणि शहरी भाग जवळपास महाराष्ट्राचा सर्व शहरी भाग जो आहे तो हादरून गेला होता. एक म्हणजे फेरीवाल्याकडनं ज्या महिला अधिकारी आहे त्याच्यावर झालेला हल्ला आणि त्याचबरोबर जे साकीनाका बलात्कार प्रकरण आहे, हे दोन प्रकरणाने राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अतिशय जे धिंडवड्या आहेत ते निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. पण याच घटना आता उत्तर प्रदेशाशी जोडल्या जात आहेत, कारण दोन जे आरोपी दोन्ही प्रकरणातले जे आरोपी आहेत ते उत्तर भारतीय असल्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्या दोघांना देखील अटक देखील झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपाने या दोन्ही मुद्द्यांवर मोठं राजकारण करत सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारला या ठिकाणी कोंडीत पकडलं होतं. आणि आपण जर पाहिलं तर या दोन्ही पट्ट्यामध्ये म्हणजे ठाणे आणि मुंबई MMR रिजनमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः उत्तर भारतीयांचा एक जवळचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष जो आहे तो कायम राहिलेला आहे आणि उत्तर भारतीयांनी देखील भाजपाला कायम साथ दिलेली आहे आपल्याला वारंवार पाहायला मिळते. अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा पुढे येणं साहजिक होतं आणि त्या संदर्भातला एक प्रश्न जो आहे तो IBN लोकमतने News18 लोकमतने जो आहे तो परवा देखील उपस्थित केला होता. पण त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की आरोपीला कुठलाही जात, धर्म आणि प्रदेश नाही, तो आरोपी म्हणजे आरोपीच आहे. ही भूमिका जेव्हा समोर येताना दिसली तेव्हा खुशबूस जी अशी होती की उत्तर भारतीयांमुळे मुंबईतले हल्ले जे आहेत ते वाढत आहेत किंवा मुंबईचा क्राईम वाढत आहेत आणि तोच मुद्दा आगामी राजकारणाच्या दृष्टीने आणि आगामी महानगरपालिकाच्या दृष्टीने महत्वाचा राहील. कारण भाजपा अशा कुठल्याही गोष्टींचे पाठीराखण जे आहे ते करू शकणार नाही. त्याच्यावरचं राजकारण होत राहणार आहे. प्रफुल्ल, तुम्ही सोबत राहा, उदय जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेत. उदय, एका बाजूला या मुद्द्यावरून उत्तर भारतीयांच्या विरोधात राग आवळला जातोय शिवसेनेकडून, पण दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशच्या निवडणुका लढायच्या आणि तिथं भाजपला आव्हान निर्माण करायचं हा मनसुबा सुद्धा शिवसेनेचा आहे. मग दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कशा शक्य होतील? विलास, आपण बघतोय की कालच शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसिद्धी माध्यमांना अधिकृत माहिती दिली की उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना सर्वच्या सर्व जागा लढवणार. जर का शिवसेना तिथे सर्व सर्व जागा लढवणार असेल तर मग उत्तर भारतीय जो मतदार आहे त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कारण या आधीच जर आपण शिवसेना पाहिली तर शिवसेनाचे कार्यकर्ते विरुद्ध उत्तर भारतीय असा सगळा जो संघर्ष आहे तो गेले दोन दशकं आपल्याला पाहायला मिळाला मुंबईमध्ये. त्यानंतर शिवसेनेने कुठेतरी मवाळ भूमिका घेत एक सामंजस्यपणे सर्व भाषिकांची मुंबई हे धोरण जे आहे ते हळूहळू का होईना स्वीकारत नेलं होतं. मात्र आता पुन्हा मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा उत्तर भारतीयांचे गुन्हेगारीकरण जे वाढलेलं आहे त्या गुन्हेगारीकरणावरती जोनपूर पॅटर्न असं सामनाच्या अग्रलेखात घेऊन पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध उत्तर भारतीय हा संघर्ष पेटवण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे का? आणि हा संघर्ष पेटत असताना त्याला विरोध देखील तितकीच एक प्रकारे आणखीन हवा देण्याचं काम तेल ओतण्याचा प्रयत्न करतात का? असा सगळा प्रयत्न जो आहे तो काही सुरू आहे का? त्यामुळे मुंबईतलं जे कायदा सुव्यवस्था आहे ती बिघडू शकते. दोन मोठ्या गुन्हे जे आहेत मुंबईमध्ये घडलेले आहेत, एक ठाण्यामध्ये आणि एक साकीनाका मुंबईमध्ये. या दोन्ही घटनांमध्ये जर का उत्तर भारतीय व्यक्ती असतील तर ह्या गुन्ह्यामध्ये अडकलेले, मात्र इतर जे गुन्हे असतील मुंबईतले त्यामध्ये उत्तर भारतीय लोक असतीलच असं नाहीये. त्यामुळे सर्वच गुन्हेगार हे उत्तर भारतीय असं म्हणणं देखील अयोग्य ठरतं. निश्चितच. आणि त्यामुळे आता पुढच्या काळात या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा राजकीय नेते बरोबर आपलं राजकीय संधी शोधत असतात, भांडवल शोधत असतात आणि आता त्या भांडवलाची सुरुवात झाली आहे दोन्ही बाजूने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आलेत. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणं तसंच इतर अनेक गैरव्यवहार करण्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप
किरीट सोमय यांनी केले. तर आज किरीट सोमय यांनी केलेल्या आरोपांना हसन मुश्रीफ यांनीही लगेच उत्तर दिले. या सगळ्या आरोपांच्या विरोधात सोमयांचे हे सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. सोमयांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुद्धा हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. हसन मुश्रीफ जी ने अपने परिवार के साथ में संत सेनापति संताजी घोरपड़े सुगर फैक्ट्री लिमिटेड के द्वारा 127 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का पैसा पार किया है. हवाला ट्रांजैक्शन, मनी लॉन्ड्रिंग, जिसमें जो कंपनी शेल कंपनी भारत सरकार ने घोषित की है, ऐसी CRM सिस्टम प्राइवेट लिमिटेड हो या जो कंपनियां इसके पहले ही बंद हो चुकी है, फिर उसमें स्ट्राइक ऑफ कंपनी रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड, ऐसी कंपनियों के साथ में हसन मुश्रीफ परिवार के 127 करोड़ के ट्रांजैक्शन हुए हैं. माझ्या लोकांचा माझ्यावर विश्वासाला तडा जाऊ नये. तर हसन मुश्रीफने 7 आज अब्रू नुकसान दावे दाखल केले, ज्याच्यावर असे आरोप झाले, त्यावेळी जर केला नाही तर घाबरला म्हणतील. म्हणून 100 कोटीचा दावा हा फौजदारी होणारच, त्याला करावं लागेल. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. अमित शहांसोबतच्या मैत्रीमुळे चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. तर मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नसल्याचा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. अमित शहांच्या मैत्रीमुळे मिळालेलं पद आहे, त्याला समाजामध्ये काम करावं लागतं, गोरगरिबांची कामं करावी लागतात, सेवा करावी लागते, त्याला वेळेवर भेटावं लागतं. आज त्या किरीट समाजात कोल्हापूर आले तर खरोखर माहिती घ्यावी, चंद्रकांत दादा मंत्री होण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि आज काय झाली. चंद्रकांत पाटलांच्यावर या बांधकाम विभागामध्ये असताना महसूलमध्ये अनेक असतीलच, आता एकदा अँटीकेपीची चौकी झाल्यानंतर ते सगळं बाहेर पडेलच. माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ साहेबांना झोप लागत नाही आणि माझे चांगले मित्र असल्यामुळे आपलं नाव घेतल्यामुळे जर एखाद्याची झोप चांगली होत असेल विदाऊट गोळी, म्हणजे माझं नाव हीच जर गोळी असेल तर मित्रासाठी हरकत नाही, त्यांनी माझं नाव घेतलं पाहिजे आणि त्या घेण्यातून त्यांना झोप चांगली लागली पाहिजे. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की किरीट सोमय्यांवर ते 100 कोटीचा दावा दाखल करणार, साधारणतः ही त्यांची कार्यपद्धती आहे की काही झालं की ते 100-200 कोटीचा दावा ठोकण्याची भाषा करतात. तर माझं म्हणणं की आता अलीकडच्या काळामध्ये इतके स्कॅम समोर येत आहेत, इतके घोटाळे समोर येत आहेत की 100 कोटीचा भ्रूनुकसानी दावा आहे तशी छोटी अमाऊंट आहे, तरी जरा 500-1000 कोटीचा भ्रूनुकसानीचा दावा लावला पाहिजे. याच पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांच्यावर झालेली कारवाई, अनिल देशमुख यांच्याबद्दल सुद्धा भाष्य केलंय. 100 कोटीची बेनामी प्रॉपर्टी भुजबळांची जप्त झालेली माहिती आहे का नाही माहिती? आरोप नवीन आरोप जप्त झाली की हो जप्त झाली आहे, सील लागलं तिला. आता क्लीनचीट पण मिळाली, क्लीन शीट मिळाली. मुळात पुन्हा एकदा मी काय अशा तपास यंत्रणांचा अधिकारी म्हणून ते बसलो नाही, पण जनरल नॉलेज तुमचं वाढावं म्हणून सांगायचं झालं तर ही क्लीन शीट जी आहे ती खालच्या कोर्टाने दिली, म्हणजे पुण्यातलं मॅटर असेल तर पुणे कोर्टाने दिली, त्याच्यापुढे लय कोर्ट आहेत एक. आणि क्लीन शीट त्यांना मिळाली असेल तर मग 100 कोटीची त्यांची बेनामी प्रॉपर्टी कशी काय जप्त झाली? 100 कोटी स्मॉल अमाऊंट आहे, ती एक तुमच्यासारखा माझ्यासारखा माणूस कमवतो आणि मग ती बेनामी का असते? ती नावावर असायला पाहिजे. आणि त्यामुळे अनिल देशमुखांना सुद्धा क्लीन शीट मिळाली असा ढोल खूप वाजवला गेला. शेवटी त्यांच्या वकिलाला आणि CBI अधिकाऱ्याला जेलमध्ये जावं लागलं. भुजबळांच्या विषयात सुद्धा जे कोणी अधिकारी आहेत ते बघतील, कारण अनिल देशमुखांच्या विषयात सुद्धा CBIने छोटी संध्याकाळी क्लॅरिफिकेशन दिलं, कारवाई केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज अलिबागच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल महाड कोर्टानं आदेश दिले होते. नारायण राणेंचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती राणेंचे वकील संग्राम देसाईंनी दिली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी पोलीस स्टेशनला आलो होतो, आदेशाप्रमाणे. अलिबागचं जेवणही चांगलं होतं.
राणे साहेब मागच्या तारखेला येणं शक्य नव्हतं, त्याची कारणं लिखित स्वरूपात त्यांनी दिलेली आहेत. आज रोजी ते पोलिसांसमोर त्यांचं जे काही इन्क्वायरी होती त्यामध्ये राणेसाहेबांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आणि आज त्यांची इन्क्वायरी संपली. सर, आज काही स्टेटमेंट नोंदवलं काही झालं? हा, त्यांचं स्टेटमेंट हे रेकॉर्ड केलं. पोलिसांना जी काही इन्क्वायरी करायची होती, जी काही माहिती हवी होती ती पोलिसांनी विचारली आणि राणेसाहेबांनी जी माहिती देणं गरजेचं होतं ती सर्व माहिती पोलिसांना दिलेली. या सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, कधी कुठली बातमी येईल आणि ती तुम्हाला सांगावी लागेल हे सांगता येत नाही. आता ही पुढची बातमी तुम्हीच बघा. मुली भाव देत नाहीत म्हणून नाराज झालेल्या तरुणानं पत्र पाठवलं आहे. कुणाला? थेट आमदारांना. राजुरा विधानसभा क्षेत्रातल्या तरुणाचं हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. एव्हाना तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेलच. या क्षेत्राच्या आमदारांना मुलगी पटत नसल्याची तक्रार या तरुणानं केली. तालुक्यात भरभरून मुली आहेत मात्र एकही मुलगी पटत नाही, त्याची चिंता त्यानं पत्रातून मांडली आहे. अर्जदार खेड्यात राहतो मात्र राजुरा गडचांदूर इथं रोज ये जा करतो, त्याला एकही मुलगी पटत नाही असा मजकूर या पत्रात लिहिला आहे. दारू विकणाऱ्याला, काळ्या पोरांना असं म्हणत गर्लफ्रेंड असते पण अर्जदाराचा जीव मात्र जळून कसा राख होतो आहे हे त्यानं या पत्रात लिहिलं आहे. भूषण राठोड नावाच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने एक निनावी पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी विषय लिहिला की बा गर्लफ्रेंड मिळण्याबाबत. ते पत्र मला माझ्या व्हॉट्सअपवर मला काल रात्री मी बघितलं. बघितल्यानंतर त्या अतिउत्साही कार्यकर्त्याचा शोध घेण्यासाठी मी माझ्या तालुक्याच्या अध्यक्ष आणि बाकी लोकांना सांगितलं की बा हा कोण अतिउत्साही कार्यकर्ता आहे, याची समस्या काय आहे, याला खरंच लग्नाची आवश्यकता आहे का, याला खरंच मुलींची आवश्यकता आहे का. आणि अशा प्रकारे पत्र लिहून खरं पाहिलं तर त्याची समस्या दूर होणार नाही. त्याची समस्या खरंच त्याला जर दूर करायची असली त्यांना माझी वैयक्तिक भेट घेतली पाहिजे. तेव्हा आमदारांना रस्ता, पाणी, सडक ह्या सगळ्यापेक्षा आता आणखी काही महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न सोडवण्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे आमच्या विशेष मोहिमेची. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला COVID-19 लागण करू शकतं का? असे काही प्रश्न तुमच्या मनात सातत्यानं येतात का? बरं, आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी विश्वासपूर्वक दिली जाऊ शकतात. आणि हो, हे सगळं तुमच्या फोनवर होणार आहे. Network 18 आणि फेडरल बँकेच्या COVID-19 विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला तुमची जी काही प्रश्न असतील ती विचारायची आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली पाहताय? COVID-19 असलेले तुमचे सगळे प्रश्न, शंका व्हॉट्सअप करा. तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा एका नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर. पुढील क्रमांकावर तुम्ही तो मेसेज करू शकता. नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 7977773753. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.